आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आमदार सुहास कांदे आता थेट केंद्र आणि राज्य सरकार विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत. सुहास कांदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय. नांदगाव तालुक्याला दुष्काळी घोषित करण्यास जाणीवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप सुहास कांदे यांच्याकडून करण्यात आलाय. सरकारनं काढलेल्या दुष्काळ दाखवणाऱ्या जीआर मधून नांदगाव तालुक्याला डावलल्याचा आरोप कांदे यांनी केलाय. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे. तर आमदार सुहास कांदे आता थेट राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि दुष्काळ जो जाहीर करण्यात आलेला आहे त्यामधून नांदगाव तालुका वगळण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सुहास कांदे थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. राज्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे.